नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. पोटाची खडगी भरण्यासाठी नाशिक येथे मजुरीसाठी गेलेल्या मोखाळ्यातील ज्योती वाघ आणि त्यांच्या 1.5 वर्षाच्या लेकराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. स्थानिक ठिकाणी रोजगार न मिळाल्याने हे कुटुंब नाशिकमधील जातेगाव येथे गेले होते. मोखाळ्यातील पळसुंडा विकासवाडीतील काळू वाघ आणि ज्योती वाघ हे भूमिहीन दाम्पत्य स्वतःच्या 1.5 वर्षाच्या राघूला घेऊन 200 रुपये रोजंदारीवर मजुरीसाठी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे शेतातील कामासाठी स्थलांतरित झाले. येथे शेतातच झोपडी बांधून हे कुटुंब राहत होते. यावेळी 4 नोव्हेंबरला झोपडीत असलेल्या 1.5 वर्षाच्या राघोला विजेचा धक्का लागला. त्याला सोडवण्यासाठी ज्योती धावली असता दोघांनाही धक्का लागल्याने या दोघा मायलेकांचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यात एकीकडे अवकाळी पावसाने शेती उद्ध्वस्त झाली, त्यामुळे शेतीतला रोजगार नाही तर ढिम्म प्रशासनाने स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध न केल्याने आदिवासी मजुरांना पोटाची खडगी भरण्यासाठी स्थलांतरित व्हावे लागले. शेतीच्या कामासाठी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथे गेलेल्या ज्योती आणि राघवच्या शेतातील झोपडीत विजेचा धक्का लागून मृत्यू झालाय. मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांवरील कातकरी समाज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. वर्षातील काही दिवस हातात काम असेल तेव्हा या वस्तीवर राहायचे, अन्यथा संसार पाठीवर घेऊन घरापासून काही किलोमीटर लांब वीटभट्टी किंवा शेतावर मजुरी काम करायचे. रोजगार नसल्याने वाघ कुटुंबाला पोटाची खडगी भरण्यासाठी स्थलांतर करावे लागले. त्यामुळे या पीडित कुटुंबाला सरकारने तातडीने मदत करावी आणि येथे रोजगार निर्मिती करावी अशी मागणी येथील रहिवासी रघुनाथ पाटील यांनी केली आहे. तसे न केल्यास महादेव कोळी समाज संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.